आणि रावेर लोकसभा मतदारसंघात ग्रामीण भागातल्या मतदान केंद्रावर सकाळीच मतदार उत्साहानं मतदानाला पोहोचत आहेत. प्रत्येकानं मतदान करावं, अन्यथा 5 वर्ष मतदान न करणाऱ्यांना सरकारवर टीका करण्याचा अधिकार नाही, अशी सूचक प्रतिक्रियाही काहींनी दिली आहे. याचा आढावा घेतलाय रजत वशिष्ठ यांनी. प्रत्येक मतदाराचं मतदान झालंच पाहिजे आणि प्रामुख्याने महिलांनी मोठ्या संख्येने मतदान केलं पाहिजे यासाठी निवडणूक आयोग किती गांभीर्याने प्रयत्न करत आहे याचा प्रत्यय ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर आल्यानंतर होतो. जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव आणि रावेर असे 2 मतदारसंघ आहे आणि या दोन्ही मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर बालसंगोपन केंद्र ठेवण्यात आलेलं आहे. महिला ज्या मतदार आहे, खास करून ग्रामीण भागातील ज्या महिला मतदार आहे, ते लहान मुलांची काळजी घेण्याच्या नावाखाली घरी राहून जाऊ नये, त्यांचा मतदान जो आहे तो होणार नाही अशी स्थिती राहू नये याच्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर अशाच पद्धतीने बालसंगोपन केंद्र उभारण्यात आलेलं आहे. 0 ते 6 वर्षाच्या बालकांना आम्ही सांभाळणार आहे, ते मतदान करून येईपर्यंत आम्ही त्यांना खेळवणार आहे, म्हणजे खाऊ पण देणार आहे आणि सुव्यवस्थित वागवणार आहे. प्रत्येक महिलेचं मतदान झालंच पाहिजे, प्रत्येक मतदाराचं मतदान झालंच पाहिजे. कुठल्याही कौटुंबिक जबाबदारीच्या नावाखाली मतदान सुटता कामा नये या अनुषंगाने निवडणूक आयोगाने प्रयत्न केले आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, मुक्ताईनगर. काय काम केलं हे सांगण्यासाठी काही नव्हतं, म्हणून खालच्या पातळीवर